नमस्कार मंडळी मंडळी, आज आपण माहिती करून घेणार आहोत दिशा चक्रातली वास्तूमधली पश्चिम दिशा। नैऋत्य दिशेच्या उजव्या बाजूला पश्चिम दिशा असते, म्हणजे पूर्वेच्या बरोबर समोर। या दिशेवर शनि ग्रहाचा अंमल आहे, तर या दिशेची देवता आहे वरुण देवता आणि गजांत लक्ष्मीचा वास या दिशेमध्ये सांगितलेला आहे। प्रत्यक्ष गजांत लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य समृद्धी। ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा न्यायाचा कारकग्रह असून कामातील सुकारपणा त्याला अजिबात पसंत नाही। शिवाय अर्थशास्त्र म्हणजेच पैशाचं अर्थाचं नियोजन व्यवस्थापन करण्यामध्ये शनीचं वैशिष्ट्य फार मोठं समजलं जातं आणि म्हणूनच शनीला द्रष्टा असंही म्हणतात। त्यामुळेच ज्या वास्तूची पश्चिम दिशा वास्तुशास्त्रानुसार असते त्या वास्तूमधील लोकांचं आर्थिक नियोजन अतिशय काटेकोर असतं आणि त्यामुळेच अशा वास्तूमध्ये आर्थिक परिस्थिती असते ही नेहमी सुबत्तापूर्ण तर राहतेच, परंतु पिढ्यानपिढ्या वाढणारी दिसते। म्हणजेच गजांत लक्ष्मीचा वास खऱ्या अर्थाने अशा पश्चिमेच्या वास्तूमध्ये आढळतो। आर्थिक नियोजनकार, कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी, चार्टर्ड अकाउंटंट, आर्थिक सल्लागार, सिव्हिल इंजिनिअरिंग, शेतीच्या कामामध्ये काम करणारे किंवा शेतीची अवजारं विकणारे, शेतीच्या वस्तू विक्री करणारी दुकानं, खनिज तेल, साधं खाण्याचं तेल, लोखंड, फॅब्रिकेटर्स, अशा क्षेत्रामध्ये जी जी मंडळी आहेत त्या मंडळींना पश्चिम दिशा ही भाग्यकारक राहते। या दिशेमध्ये सूर्य मावळत असला तरी या मंडळींचा सूर्य मात्र सतत तेजस्वी स्वरूपात त्यांना लाभ मिळवून देत असतो, अगदी आयुष्यभर आणि पुढच्या पिढीला सुद्धा। अशी ही शनिग्रहाच्या अंमलाखाली येणारी पश्चिम दिशा आहे। मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून। मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना अशा विविध मुद्द्यांची गूढशास्त्रातली माहिती परिपूर्ण आणि शास्त्रोक्त घेण्यासाठी अवश्य ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करा आणि हो सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंची माहिती सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते, आपल्याला नोटिफिकेशन येते, त्यामुळे आमचा एकही व्हिडिओ चुकवू शकत नाही। चला तर मग आज आपण माहिती करून घेऊया दिशाचक्रातली पाचवी दिशा म्हणजे पश्चिम दिशा काय लाभ आणि काय नुकसान करू शकते, तसेच काय करावेत, कोणते करावेत साधे सोपे उपाय आपल्या वास्तूची पश्चिम दिशा बिघडली असल्यास। वास्तूच्या पश्चिम दिशेकडे खिडक्या ज्या असतात त्या संख्येने आणि आकाराने पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेपेक्षा थोड्याशा कमी असाव्यात, म्हणजे आकाराने सुद्धा आणि संख्येने सुद्धा, अर्थात क्रॉस व्हेंटिलेशन फार महत्त्वाचं। वास्तूमधील वजनदार जड फर्निचर हे नेहमीच पश्चिम दिशेकडे असावे। महत्त्वाच्या चर्चा आणि बातचीत निर्णय घेताना नेहमी पश्चिम दिशेमध्ये बसून किंवा दक्षिण दिशेमध्ये बसून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून, अर्थात ईशान्य दिशा पण फार सुंदर अवश्य घ्यावेत, नक्कीच चांगला अनुभव आपल्याला येताना दिसतो। पश्चिम दिशेमध्ये घरातील मोठ्या व्यक्तींची बेडरूम, ज्याला आपण मास्टर बेडरूम म्हणतो, करण्यास बिलकुल हरकत नाही। काही कारणामुळे मास्टर बेडरूम ही नैऋत्य दिशेमध्ये जर आपल्याला करता नाही आली तर ती पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे आपण अवश्य करू शकता, म्हणजेच मास्टर बेडरूमसाठी या दिशा उत्तम आहेत। वास्तूच्या या पश्चिम दिशेमध्ये कार्यालय, कामकाजाची जागा म्हणून निवड करण्यास बिलकुल हरकत नाही, मात्र या दिशेमधील रचना करतेवेळी कार्यालयीन कामकाज मात्र उत्तर आणि पूर्व दिशेकडे तोंड येईल अशा पद्धतीनेच आपल्या टेबल खुर्चीची रचना करावी, मांडणी करावी आणि त्याप्रमाणे बैठक करावी। वरुण देवतेची म्हणजे जलदेवतेची ही पश्चिम दिशा असल्यामुळे ओव्हरहेड वॉटर टँकसुद्धा आपण या दिशेमध्ये ठेवू शकता, तसेच घरातील पाणी या पश्चिम दिशेमध्ये साठवू शकता, अर्थात अंडर वॉटर टँक मात्र या दिशेत नको। पश्चिम दिशेकडील जागेमध्ये तिजोरीची जागा म्हणून सुद्धा आपण वापर करू शकता, मात्र या तिजोरीचं तोंड जे आहे, उघडणारा जो दरवाजा आहे, तो मात्र पूर्व किंवा उत्तर दिशेकडे होईल अशा पद्धतीने त्याची म्हणजे तिजोरीची मांडणी असावी। पश्चिम वायव्य दिशेमध्ये टॉयलेटची रचना पश्चिम वायव्य करायला हरकत नाही। वास्तुशास्त्रानुसार दिशा कोणतीही असो स्वच्छता, नीटनेटकेपणा हा घरामध्ये असायलाच पाहिजे। पश्चिम दिशा बिघडली असता म्हणजेच या दिशेमधील आकाराने मोठ्या खिडक्या आलेल्या असतील तर किंवा वास्तूच्या बाहेरच्या बाजूला काही खड्डा आला असेल, वास्तूमध्ये या दिशेमध्ये जमिनीचा उतार हा पश्चिम दिशेमध्ये असेल, म्हणजे पश्चिम दिशेला जर उताराची जागा असेल तर ही दिशा बिघडली आहे असं म्हटलं जातं आणि या दिशेतून मिळणारी ऊर्जा ही कमी प्रमाणामध्ये चांगली मिळते किंवा दूषित होताना दिसते। अशावेळी या दिशेमध्ये म्हणजेच पश्चिम दिशेला पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा वापर आवर्जून करावा। अगदी आपलं किचन या दिशेमध्ये असता हा उपाय खूप चांगला अनुभव येताना दिसतो। ग्रे रंगाचा सुद्धा आपण वापर करू शकता। या दिशेच्या भिंतीवर शनी यंत्र आवर्जून लावावं, अर्थात हे यंत्र मंत्राधिष्ट अभिमंत्रित केलेलं असावं।
मुख्य दरवाजा या पश्चिम दिशेमध्ये आल्यास या दिशेमधील शुभ जो प्रभाग आहे तो आहे पुष्यदंत आणि वरुण हा शुभ प्रभाग आहे आणि त्यामुळेच सर्व प्रकारची धनकारक समृद्धी भरभराट ऐश्वर सर्व प्रकारचे उपभोग उत्तम संतान प्राप्ती ह्या गोष्टी मिळण्यास पश्चिम दिशेतले हे जे दोन प्रभाग आहेत याचा उपयोग करता येतो. वास्तुधारकाला निश्चित याचा चांगला परिणाम मिळतो आणि म्हणूनच हा प्रभाग शुभ मानला जातो. परंतु या प्रभागाशिवाय प्रवेशद्वार जर आपला आला असेल तर मात्र वास्तूचा प्रवेशद्वार अशुभ समजला जातो. त्यामुळे अशा पश्चिमेच्या अशुभ प्रवेशद्वारावर मंगल कलशाचे चित्र किंवा प्रत्यक्ष मंगल कलश बाजारामध्ये मिळतात अवश्य हा आपण त्या प्रवेशद्वारावरती ठेवू शकता. शक्य नसल्यास अशा प्रवेशद्वाराच्या वर हळदीने काढलेलं जे स्वस्तिकचं चिन्ह आहे ते एका कागदावर काढून त्याची एक छानपैकी फ्रेम बनवून ती फ्रेम आपण दाराच्या वरती बाहेरच्या बाजूला लावू शकता. शनी ग्रह यंत्रसुद्धा चुकीच्या प्रवेशद्वारावरती म्हणजे पश्चिम दिशेच्या आपण लावू शकता. पश्चिम दिशेचे वास्तुदोष निर्माण झाल्यास प्रत्येक बाबतीत आर्थिक नुकसान होताना दिसतं. आत्ता होणारं जे काम आहे ते कारण नसताना लांबणीवर पडत जातं. घरातील लोकांमध्ये कामामध्ये म्हणजे त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चैतन्य उल्हास आनंद उत्साह हा दिसत नाही. नेहमीच अशा वास्तूमध्ये आपल्याला आळस भरलेला दिसतो. स्वभावामध्ये निराशा असते नकारात्मकता असते आणि ही पुरेपूर भरलेली असते. अशा वास्तूमध्ये गेल्यानंतरसुद्धा आपल्याला निगेटिव्ह एनर्जी उदास वाटायला लागतं आणि म्हणूनच मगाशी सांगितलेले उपाय अवश्य करून पहावेत. त्याचबरोबर अशा वास्तूमध्ये रोज सकाळ संध्याकाळ आपला जो काचेचा ग्लास असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर राईचं तेल टाकून त्याच्यावर दिवा लावायचा आणि तो पश्चिम दिशेमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी. अगदी प्रवेशद्वारासुद्धा चालेल किंवा या दिशेमध्ये. काही दिवसामध्येच आपल्याला शुभकारक अनुभव येताना निश्चित दिसतील. करून तर पहा. अशा वास्तूमध्ये रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला महालक्ष्मी अष्टकाचे पाठ हे 3 वेळा किंवा 11 वेळा अवश्य करावेत आणि ते मोठ्याने म्हणावेत. देवासमोर रोज गायीच्या तुपाचं निरांजन लावून देवासमोर भीमसेनी कापराबरोबर 1 लवंग अवश्य जाळावी. घरामधील चैतन्य जागृत होताना दिसेल. शनिवारी न चुकता दिवसातून कुठल्याही वेळेमध्ये भीमरूपी मारुती स्तोत्राचा किंवा हनुमान चालीसेचा पाठ अशा बिघडलेल्या पश्चिम दिशेच्या वास्तूमध्ये अवश्य करावा. अतिशय सुंदर अनुभव काही दिवसांमध्येच अशा वास्तूमध्ये आपल्या लोकांमध्ये दिसायला दिसतो. ऊर्जा वाढताना दिसते. पश्चिम दिशेचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी पश्चिम दिशेकडे तोंड करून जो दिशेचा मंत्र आहे तो मात्र आवर्जून म्हणायचा आहे 3 वेळा किंवा 11 वेळा. ओम पश्चिम दिशा नमस्कारोमि. ओम शनिग्रह देवताय नमः. ओम वरुण देवताय नमः. ओम गजांतलक्ष्मी नमो नमः. म्हणजे हा दिशा नमस्कार प्रत्येक दिशेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दिशेचे नमस्कार दिलेले आहेत आवर्जून करत जा. अतिशय सुंदर अनुभव येतात. कसं असतं मंत्र हे व्हायब्रेशन्स तयार करतात कंपनं तयार करतात आणि ही कंपनं पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करायला मदत करतात आणि म्हणून शुभ बोलणाऱ्या असं जे आपल्याकडे म्हटलं जातं आपल्या अशा वास्तूमध्ये नेहमीच शुभ बोलावं चांगलं बोलावं कल्याणकारक बोलावं. अगदी शत्रूबद्दल सुद्धा वाईट बोलू नये कारण ती कंपन लहरी आपल्यावरतीच उलटतात आणि आपलाच घात करतात. मंडळी आपल्या वास्तूमध्ये कुठल्या प्रकारची म्हणावीत मंत्र कुठली करावीत स्तोत्र याच्यासाठी अतिशय सुंदर त्याचं नियोजन केलेलं पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी आपण नुकतंच प्रकाशित केलं. हे पुस्तक ह्याची किंमत आहे 251 रुपये आणि पोस्टल चार्जेस आहेत फक्त 80 रुपये. अशी एकत्रित किंमत आपण आमच्या कार्यालयामध्ये पाठवून आपण अगदी भारतामध्ये कुठेही असाल आपल्याला हे पुस्तक घरपोच मिळण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. तसेच ज्यांना ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांनीसुद्धा आमच्या कार्यालयामध्ये संपर्क फोन करूनच साधायचा आहे. मंडळी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163 आणि अर्थात वेळ आहे 10 ते 2 आणि 5 ते 8 ह्या वेळेमध्येच आपण फोन केला तर आपला संपर्क आमच्याशी होऊ शकतो. कळावे लोभ असावा. धन्यवाद. शुभम भवतु.